नमस्कार मित्रांनो, ओंकार गुरव व्लॉग या आपल्या मराठी व्लॉग चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण अशा एका शहरात आहोत ज्याला मिनी महाबळेश्वर या नावाने ओळखले जाते, ते म्हणजे दापोली। आणि आज आपल्याबरोबर आहेत दोन दिवसाच्या सुट्टीचं निमित्त साधून आम्ही फिरायला जायचं ठरवलं। काही विचारांती एक ठिकाण निश्चित झालं, ते म्हणजे दापोली। आम्ही बॅकपॅक करून बाईकने आमच्या प्रवासाला सुरुवात केली। धोपावे ते दाभोळ असा फेरीबोटचा प्रवास आहे। इथे खऱ्या अर्थाने प्रवासाला सुरुवात होते, कारण आजूबाजूला दिसणारं सुंदर दृश्य मन प्रसन्न करतं। त्याचबरोबर आपल्याला डॉल्फिनचं सुद्धा दर्शन होतं। दाभोळ दापोली रस्त्याच्या शेजारी चंडिके मातेचं मंदिर आहे। या मंदिराबद्दल सविस्तर माहिती असणारी व्हिडिओ मी याआधी केली आहे। ती व्हिडिओ तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। चंडिका मातेचा आशीर्वाद घेऊन आम्ही दापोलीकडे निघालो। आमची राहण्याची सोय आमचाच मित्र संकेत वारणकर याच्या फार्म हाऊसवर होती। शहरापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात हे फार्म हाऊस आहे। ग्रुपमधील दोघांचे बर्थडे सेलिब्रेट करून थोडीशी मौज मजा चालू झाली। पंकज की लावणी तो बर्थडे बॉय को हम जरा उड़ाना चाहते तो अरे पंकज हां चला दुसऱ्या दिवशी सकाळी दापोलीतील आजूबाजूचे काही फेमस ठिकाणी आम्ही फिरलो। पहिल्यांदा आम्ही आंजर्ले येथील कड्यावरचं गणपतीचं दर्शन घ्यायला निघालो। येथे जाताना मध्येच हरणे गावाच्या इथे सी व्ह्यू पॉइंट आहे। इथून पूर्ण हरणे आंजर्ले गाव आणि समुद्रामध्ये असणारा सुवर्णदुर्ग किल्ला दिसतो। थोडा वेळ थांबून आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केली।
या मंदिराकडे जाताना आंजर्ले खाडीवरील ब्रिज ओलांडावा लागतो. समुद्राच्या किनाऱ्यावर अजरालेश्वर आणि सिद्धिविनायक अशी दोन मंदिरं होती. परंतु समुद्राची पातळी वाढू लागल्यामुळे ही मंदिरे पाण्यात जाऊ लागली. त्यामुळे गणपती बाप्पाने समुद्राकडून टेकडीकडे आपला मुक्काम हलवला. समुद्राकडून टेकडीकडे येताना उमटलेले हे पाऊस म्हणून या पावलाची भक्तिभावाने पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की हे मंदिर सुमारे 600 वर्ष पूर्वीचे आहे. मंदिराचे पूर्वीचे बांधकाम लाकडाचे होते. 1784 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला. हे मंदिर पेशवेकालीन वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे. मंदिरामध्ये श्री गणेशाची सुबक मूर्ती आहे आणि गणपतीच्या मूर्ती शेजारीच आपल्याला रिद्धी सिद्धी सुद्धा पाहायला मिळतात. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही हरणे गावाच्या दिशेने निघालो. इथे असणाऱ्या सुवर्णदुर्ग या किल्ल्यामुळे दापोलीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. यात सुवर्णदुर्गाच्या रक्षणासाठी हरणे किनाऱ्यावर 3 किल्ल्यांची उभारणी केली आहे.
ते तीन किल्ले म्हणजे कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड। तर आता आपण या किल्ल्यांना भेट द्यायला निघालो आहोत। येथून आपल्याला अथांग असा समुद्र नजरेस पडतो। त्याचबरोबर समुद्रामध्ये भक्कमपणे उभ्या असणाऱ्या सुवर्णदुर्ग किल्ल्याचे दर्शनसुद्धा येथून घेता येते। दापोलीमध्ये अनेक फेमस बीच आहेत, त्यामधील एक म्हणजे मुरुड बीच। अथांग असा किनारा लाभलेला मुरुड बीच खूपच सुंदर आहे। दापोलीमध्ये आलो असता मराठा दरबार वॉटर पार्कला नक्कीच भेट द्यावी। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना इथे वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटर राईड्स अवेलेबल आहेत।
दिवसभर फिरून झाल्यावर रात्रीच्या जेवणासाठी चिकन बिर्याणी, चिकन टिक्का असे वेगवेगळे मेनू बनवण्याची लगबग चालू झाली।